तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दुर्वेश खराडे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. तर भावानो, माफी असावी की एका महिन्यानंतर, मग तब्बल एका महिन्यानंतर मग मी आज व्हिडिओ आपली सोडत आहे. तर भावानो, काही कामास्तव व्यस्त होतो, म्हणजेच बोलू शकतो की फोटोशॉप शिकत होतो भावानो, तर त्याच्यामुळं व्हिडिओ आली नाही, उशीर झाला भावानो. तर आता डेली आपण परत व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत. तर भावानो, आजचा टॉपिक आहे भीम जयंती. तर याच्यावरती आज मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं, भावानो खूप सारं मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे, पीएनजी असतील किंवा फोटो असतील किंवा कॅलिग्राफी असतील. तर भावानो, जास्तीत जास्त मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भावानो, नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला एक फक्त एकच प्रकारचा पासवर्ड आहे, फक्त एक स्टेपमध्ये पासवर्ड आहे. तर भावानो, नक्कीच तो पासवर्ड शोधा आणि आपली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जावा, तिथून लिंक आहे, तिथं क्लिक करा, क्रोमवरती जाऊन डाउनलोड करा आणि फोनमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून भावानो आपले मटेरियल वापरा. तर कोणी अजून इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर नक्कीच फॉलो करा. यूट्यूब चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. तर भावानो, नेक्स्ट टॉपिक कुठला पाहिजे तर कमेंट देखील करा. तर आता चला आपण व्हिडिओकडे वळूयात. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. तर चला भावानो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या टॉपिककडे वळूयात. तर भावानो, तुम्हाला मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काही पीएनजी बॅनर, म्हणजे बॅनर बनवण्यासाठी पीएनजी काही दिलेले आहेत. एकाच व्हिडिओमध्ये भावानो सगळं खतरनाक दिलेलं आहे. तर सर्वात प्रथम आता भावानो पाहूया आपण की आता बॅकग्राऊंड तुम्हाला मी काय प्रोव्हाइड केले. तर भावानो, ते बॅकग्राऊंड जे आहेत ते 20 आहेत, तर तुम्ही पाहू शकता. तर भावानो, तुम्हाला ही जर म्हणजे आपला व्हिडिओचं मटेरियल जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आहे की आपली संपूर्ण व्हिडिओ पाहा भावानो. व्हिडिओमध्ये एक पासवर्ड दिला आहे, तो पासवर्ड तुम्ही कॉपी करा आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहे, तिथून तुम्ही झिप फाईल डाउनलोड करा आणि आपल्या मोबाईलमध्ये आल्याच्या नंतर मग फाईल मॅनेजमध्ये जा भावानो. त्याच्यानंतर मग ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करा आणि आपली फाईल ओपन होईल. तर आता तुम्हाला मी काय सांगणार आहे की काय काय तुम्हाला मी दिलेलं आहे. तर भावानो, सर्वप्रथम मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेले आहेत. तर बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितले जसं की मी बॅकग्राऊंड आपले आहेत ते 20 आहेत. तर पाहू शकतात कुठले कुठले आहेत भावानो, एकदम खतरनाक आणि एकदम कडक क्वालिटीमध्ये तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्ही भावानो एकदा बॅकग्राऊंड पाहून घ्या, मस्त क्वालिटी आहे भावानो. नक्कीच व्हिडिओ आपले आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा भावानो. तर तुम्हाला मी फटाफट दाखवतो भावानो, जास्त वेळ न घालवता. तर भावानो, हा जो म्हणजे हा एक बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला कशासाठी दिला आहे, तर तुम्ही म्हणजेच तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावानो समजून जाल की हा बॅकग्राऊंडचा उपयोग काय आहे. तर आत्ता मी तुम्हाला आपल्या पॅकमध्ये दिलेला आहे, तर जपून हा ठेवा कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावानो तुम्हाला कामाला येणार आहे. तर ही झाला आपला बॅकग्राऊंडचा फोल्डर. आता पीएनजी ब्रश म्हणजे भावानो तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता ज्या आपल्या बॅनरसाठी लागणारे पीएनजीज आहेत ते याच्यात मी एक्स्ट्रा पीएनजी देखील दिलेले आहेत. त्याच्यानंतर मग आपण जो नाव एखादा एडिट करतो, म्हणजेच नाव असतो आपला मेन हेडलाईन, त्याच्या मागं आपण जो ब्रश मारतो तो हा असतो ब्रश, तर तो देखील पीएनजीमध्ये आहे. तर भावानो, हा आहे ब्लू कलरचा फ्लॅग आहे एक प्रकारे. नंतर मग हे आहे ब्रश. नंतर मग भावानो, ही आहे आपण ह्याला रिबीन बोलू शकतो, ब्लू कलरची, ब्लू आणि गोल्डन कलरमध्ये रिबीन आहे. त्याच्यानंतर मग हार्दिक शुभेच्छा आहे. इथे पट्ट्या आहेत भावानो, हे देखील भावानो पट्टी तुम्हाला खूप कामासाठी लागणार आहे. नंतर मग हा अशोक चक्र आहे भावानो निळ्या कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केले भावानो. ही निळी पट्टी आहे, रेड, खूप सारं भावानो तुमच्या कामाला येणार. हा बघा भावानो, जसं की मी तुम्हाला बोललो की व्हाईट आणि ब्लूमध्ये देखील अशोक चक्र आहे. तर पाहू शकतात भावानो, इथं गोल्डनमध्ये पण तुम्हाला एक दिले भावानो. हा तुम्हाला जो चक्र आहे तो बॅनरमध्ये कामाला भरपूर लागणार आहे. म्हणजे तर लवकरात लवकर भावानो आपण आता व्हिडिओ भीम जयंतीवर व्हिडिओ कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. भावानो, ही आपली आहे पहिली व्हिडिओ, नक्कीच प्रेम दाखवा. दुसरी व्हिडिओ लगेच भावानो उद्या सकाळी येणार आहे, ती असेल बॅनर एडिटिंगवर. तर भावानो, बॅनर देखील खतरनाक झाले आहे, मी आज पोस्ट टाकणार आहे यूट्यूब आपल्या यूट्यूब कम्युनिटीमध्ये. तर तुम्ही नक्कीच तिथं प्रेम दाखवा. तर आता नेक्स्ट टॉपिककडे वळूया. तर भावानो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मी काही HD फोटो आणि PNG दिले आहेत. PNG म्हणजे भावानो क्रॉप करून दिलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात अर्धे फोटो क्रॉप आहेत भावानो आणि अर्धे फोटो आपले असेच आहेत. तर तुम्हाला क्रॉप करायचे असतील तर तुम्ही करू शकतात किंवा मी PNG दिलेले आहेत ते वापरू शकतात. तर भावानो, तब्बल फोटो हे 80 आहेत. तर तुम्ही पाहू शकतात खूप सारे फोटो प्रोव्हाइड केलेत. तर भावानो, 80 फोटोमध्ये तुम्ही किती बॅनर बनवू शकतात हे तुम्हाला माहिती. तर खतरनाक भावानो एकदम फोटो आहेत, क्वालिटी देखील खतरनाक आहे भावानो. पाहू शकतात कशा प्रकारचे फोटो आहेत. तर अशा प्रकारचे मी तुम्हाला भावानो 80 फोटो एकदम दिलेले आहेत. तर नक्कीच भावानो तुम्ही चांगल्या प्रकारे डिझाईन करा आणि जर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केला तर नक्कीच फॉलो करा. तिथे मला तुम्ही मेन्शन करा की कशाप्रकारे बॅनर केले आहेत, ते नक्कीच भावानो तुम्हाला मेन्शन बॅक देण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर भावानो, तुम्ही पाहू शकतात की एकदम खतरनाक क्वालिटीमध्ये मी फोटो तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत भावानो. अर्धे PNG फोटो आहेत आणि अर्धे आपले असेच म्हणजे नॉर्मल फोटो आहेत. तर तुम्ही क्रॉप करून फोटो वापरू शकता भावानो. हा देखील माझा फेवरेट फोटो आहे, एकदम खतरनाक क्वालिटीमध्ये आहे भावानो.
तर हे झालं आपलं फोटोंचं. आता त्याच्यानंतर मग भाऊनो भीम जयंती नाव कॅलिग्राफी म्हणजेच काय, तर आता मी म्हणजे हेडलाईन भाऊनो मेन आता तुम्ही पाहू शकता की समजलं असेल भाऊनो, तर अशा प्रकारचं मी कॅलिग्राफी म्हणजे केलेलं आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 30व्या आहे भाऊनो. तर इथे चुक म्हणजे हा गेल्या वर्षीचा म्हणजे मागच्या वर्षीचा पेंज आहे, तर आता इथे 31व्या करायचा, तुम्ही भाऊनो ते इरेज करा नाहीतर मग मी तुम्हाला पुढे दिलेलंच आहे. तुम्हाला समजून जाल भावानं की तुम्हाला दाखवतो मी की पुढे दिलेलं आहे. हा बघा भावानं तो क्रॉप करून इथे लावू शकता तुम्ही. तर भावानं तुम्ही पहिले पाहून घ्या नंतर मग मी तुम्हाला सांगतो. तर अशा प्रकारचे भावानं काही काही स्लोगन पण आहेत, ज्ञानसूर्य भारतरत्न महामानव वगैरे, नंतर मग भारतरत्न आहे भावानं. हा बघा भावन तुम्हाला जसं की बोललो तिथे 30 आहे, तिथे 31 करायचं असेल तर हा पेन जे तिथे तुम्ही वापरू शकतात आणि 31 करू शकतात. तर म्हणजे सगळं भावनं तुम्हाला मी काय काय लागणार आहे त्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भावनं हा देखील गोल्डन कलरमध्ये मी टेक्स्ट मारलेला आहे, एकदम खतरनाक भावनं. कॅलिग्राफीचा आपला विषयच नाही भावनं, एकदम खतरनाक दिलेला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. नंतर मग भावनं शुभेच्छुकला लागणारी देखील पट्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. 14 एप्रिल नाव देखील आहे भावनं. तर अशा प्रकारे मी एकदम खतरनाक भावनो म्हणजे म्हणजे तुम्हाला बॅनरसाठी काय काय लागणारं मटेरियल आहे भावनो ते मी तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त. तर भावनो आपल्या आता 20 बॅकग्राऊंड आहेत, 21 PNG आहेत, 80 फोटो आहेत आणि 16 नावं आहेत म्हणजे कॅलिग्राफी बोलू शकतात आणि काही स्लोगन असतील त्या. तर भावनो नक्कीच आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर प्रेम दाखवा. आणि अजून भावनो आपल्या 2 व्हिडिओ येणार आहेत पटापट राहिलेले. आता आजची तारीख आहे भावनो 20, तर आपण 14 तारीख धरू शकत नाही कारण त्याच दिवशी असणार आहे. तर आपण आता 3च दिवस धरू शकतात की 3 दिवसात आपण 2 अजून 2 व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भावना नक्कीच